आज काय बाबा, कोणतरी असं एकदम खुश आहे. आज हरवलेल्या सगळ्या गोष्टी परत मिळाल्यात ना. तरी पण एकदम असा कसला विचार करतायत देव जाणे. तोच तर प्रॉब्लेम आहे ना ब्युटी. ब्युटी, माझी मोपेड हरवली आहे हे राजवीर सरांना कसं कळलं? मी सांगू. हा सांग. जाऊ दे, जर विश्वास नाही बसला. सांग ना. नाही ना, नको जाऊ दे. सांग ना आता. मयू, ते राजवीर सर आहेत ना, ते यंत्रगामी झालेत. काय ते नाही कसं तुझ्या मनातलं माझ्या मनाला कळत असं ते झालेत ते. अंतरी आम्ही म्हणायचंय का तुला? हा ते झाले. काय मस्करी करते सांग ना. हे बघ मयू, तो चोर तुझी मोबाईल का अशी खुल्या मशी रस्त्यावरती काय चालवत फिरवत बसणार नाहीये. त्याने ना ती अशी कुठेतरी विकून टाकली असेल. मग राजवीर सरांनी ती विकलेली मोपेड परत विकत घेतली असेल आणि मग त्यांनी ती आणून परत तुझ्या समोर आणली असेल. राजवीर सरांना कसं कळलं असेल की त्या चोराने मोपेड कुठे घेतली? जाऊ दे मयू, तू ना फार डोकं नको लावूस. हा, आपल्याला आपली मोपेड परत मिळाली ना यातच आपण आपलं हे मानूया. हो तसं असेल तर मग माझी हरवलेली मोपेड राजवीर सरांनी बॉडीगार्डला का दिली? तू ना तू उगाच ना असे पोहे करत चुकतेस. हा काय ते जाऊ देत. आपण ना आता असं सुरुवातीपासून सुरू करूया. तू मला सांग की ती मोपेड खरी खरी कोणाची आहे? मयुरीची. हा, पण मग ही जी मोपेड आहे ती राजवीर सरांसाठी कोणाची आहे? बॉडीगार्डची. पण मग ती मोपेड सगळ्यात आधी कोणाची आहे? मयुरीची. हा, आणि पण ती विकल्यावर ती मोपेड कोणाची? बॉडीगार्डची. बॉडीगार्ड कोणाचा आहे? राजवीर सरांचा. येस, करे. आणि मग मला सांग मयुरी की हा बॉडीगार्ड कोण आहे? मी. हो तू आहेस, पण मग तू म्हणजे कोण आहेस? मी म्हणजे मयुरी. मग मयू, मयुरीने बॉडीगार्डला मोपड कधी विकली? थांब. आपण परत आपण सगळा विचार करत हे पुसून टाकूयात. सगळं पुसून टाकूयात. परत एकदा विचार करूयात. मला सांग की राजवीर सरांसाठी मोपेड कोणाची? बॉडीगार्डची. नाही नाही, पण खरी मोपेड कोणाची? मयुरीची. आणि मयुरी कोणाची? राजवीर सरांची. काय ग उगच काय पण विचारून गोंधळ कशाला घालतेस? मी गोंधळ घालते अगं ते. हा 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 सगळ्या ह्याच्यामध्ये ना मी आता वेडी झाली आहे. बघ, राजवीर सरांनी पार्टीच्या शेवटी बॉडीगार्डलाच दिली होती ना ती मोपेड. तुझा आता त्यावर काही हक्कच नाहीये. बरोबर मयू, हे बघ त्यांना काहीच कळलेलं नाहीये. तू अजिबात काही विचार करू नकोस. हा, आणि मला सांग मयुरी पार्टीमध्ये गेल्या त्यांनी बॉडीगार्डला फोन केला होता की नाही? मग नाही तर त्यांनी मोपेड त्यांच्याकडे जप्त करून ठेवली असती. बरोबर. हो पण मयू, हे बघ तू काहीच विचार करू नकोस. आपली मोपेड आपल्याला परत मिळाली याचाच आपण असं एकदम खुश राहूया. हा, बाकी आपल्याला कशाच काही करायचं नाहीये. ओके, कळलंय? हा, तू जा आता. तू घरी जा. हे धर, एकदम उशीर झालाय. निवांत सावकाश घरी जा. माझं ते अँकरिंग वगैरे करून माझं पण तोंड आणि पाय भरपूर दुखतायत. हा, जा तू घरी. बाय बाय. हा, जा. ए मयू, खरी मोपेड कोणाची आहे? बाबांची. बाबा कोणाची आहेत? मयुरीची. झालं ना मग, मयुरीच्या बाबांची मोपेड मयुरीला परत मिळाली. आपल्याला अजून काय हवंय? हा, जा आता. खूप विचार नको करूस. जा घरी. ए मयू, मिस मयुरी कोणाची आहेत?
ब्युटी जा 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 उशीर होईल तुला जा वरवरच्या नकारापेक्षा आपल्या नियतीवर जास्त विश्वास आहे माझा मिस मयुरी, कारण आपल्या नियतीलाही माझ्या इतकेच आपली जोडी पसंत आहे, त्यामुळे आता फार काळ माझ्यापासून दूर नाही राहू शकणार तू. राजवीर, राजवीर. हाँ मम्मा. बेटा ते डान्स से कपड़े घ्यायला आले ते लोक, नेमका मयुरीचा ड्रेस सापडत नाहीये. तू ऑफ कोर्स हा काय. अरे हा तुझ्या खोलीत नाही पडला होता ऍक्च्युली. मी म्हटलं जरा नीट ठेवावा उचलून. ओके थँक्यू. तू आराम कर. हो. थँक गॉड माझा वेळेपणा मम्माने नाही पाहिला. आपलं ते आपल्याकडे येणारच. हो अगं पण कोणी शोधून दिली पोलिसांनी का. हो म्हणजे कुठे कशी मिळाली. ए थांब मी आलेच. आपले गॅरेज वाले आहेत ना त्यांनी दिली. त्या सराफानं आपली पोंगी तर वाजवली नसेल ना. आजे आजे गप करून करून भागला आणि देवपूजेला लागला. कोणता गॅरेजवाला. अग नेहमी तसा आहे तो. त्यानेच दिली मला मोपेड. त्याच्याकडे विकायला आली होती. वय का मग कोण आलं होत विकायला. चोर घेऊन आला होता वय ग. हा म्हणजे त्याने कितीला विकली. आणि तू कितीला घेतली. म्हणजे पैसे दिलेस का परत त्याला. हा की अशीच दिली काय. नाही काहीच नाही बोलला. अरे पण जे कोण काय बोलले ते जाऊ दे की. ही मोपेड आली माझ्या मयुरीच्या चेहऱ्यावर हास्य आलं एवढं माहिती पुरे. आणि ज्याने कोणी दिलंय ना त्याचं देव बरोबर. हे काय आओ, आता मोपेड भेटली म्हटल्यानंतर तिची पूजा करायला नको. आत्याबाई या तुम्ही सुद्धा वळण घ्या. या वय वय बर
आमच्या मयूची मोपेड सापडली ना. सावकाश थांब दे. ड्युटी वडिलांची आठवण असते ना. झालं का वा बाजूला आता. मयुरीचा गॅरेज वाला भलताच कमाल निघाला. पैसे बी दिलं आणि फटफटी बी. त्या राजवीर सराफा बरोबर मयुरीच काही लफडत नसेल ना. सांगू नये ही मयुरी राजवीरचा पाठलाग सोडत नाही. फार हौस आहे ना हिला आगीशी खेळायची. ही आग तिला संपली. सर थँक यू. मिस मयुरींना पाठवतो, त्यांनाही कळू दे आमची जोडी किती छान दिसते ते. लप 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 मार लवकर 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 खेळायला लागला. अग मयू काय डबा आणि काय ग मोपेड घेऊन जाणार आहेस ना कि घरीच बांधून ठेवणार आहेस. काय ताई तू चल मी निघते. हो माझा चहा कुठे आहे. अजय त्या अंघोळीला गेलेत मी आणते. नग नग तू नग. मयुरी छान चहा बनवते तिला बनवते. मयुरी चहा. आजचा दिवस घ्या ना ताईच्या हातून. मला उशीर होतोय मी निघते. अबाबा आता आजी असती तर बोलली असती. ह्या घरात आता आम्हाला चहा बी मिळे नका. देवा काय दिवस आलं रे. आणते. मूड चॉप झालाय माझा. पैसा आला तो गेला आजीच्या घशात. मोपडीची चावी मयुरीच्या घशात. मला काय अवकडे बरोबर गरम आहे. ताई येते. हॅलो मिस मयुरी. हॅलो राजवीर सर. सॉरी तुम्ही बिझी आहात का.
जरा फ्री असाल तर फोन चेक करा ना. हाँ बघते. हॅलो सर, तुम्ही फोटो का पाठवलाय? अहो का म्हणजे काय विचारताय मिस मयुरी? आवडलेत मला हे फोटोज, अगदी मेड फॉर इच अदर वाटतोय ना आपण. राजवीर सर, ते मी काल पार्टीत चुकून आले होते. राजवीर सर म्हणजे तोच? कम ऑन मिस मयुरी, अहो तर आपल्या भाऊसाहेबला विचारा तुम्ही. मला खात्री आहे तोही हेच म्हणेल की तुम्ही आला होतात ते प्रेमापोटी. आणि बघा ना, आमच्या सराफांच्या घरचा पारंपरिक हारही तुमच्याच गळ्यात पडला. आय नो आय नो, तुम्हाला कामावर जायला उशीर होत असेल ना, हरकत नाही. पण मिस मयुरी, फोटोतून चित्र सत्यात उतरणार आहे ना लवकरच. बाय. काल मयुरी पार्टी मध्ये आली होती हे भाऊला माहिती असेल का? हा असं कसं? बहिणीचा पराक्रम भावाला कळायला हवे. अच्छा, म्हणजे हा मयुरीच आणि त्या इंग्लिश मॅनच लफड आहे तर पार्टी काय? अजय अजय अजय, नाही काय झाली आहे का भेटायची? ये बाजूला गाडी. अग आत्या, आत्या आजे आज ही चांगली शाळा गे येते बघत असेल. गवाधर चालू आहे तुझं हे लपड. अरे बापरे, आत्याला समजलं की काय मी राजवी सरांकडे काम करते होते. बोल की, आता कशात बसलीस? हा बोल बोल. आत्या काय बोलतीस? बाबू बच्चा ऐकतोस ना, बघ जसं काही हिला काही माहितीच नाही. त्या कशाबद्दल बोलतेस तू? कशाबद्दल बोलते मी? राजवीर सराफा बद्दल बोलते मी. कवा धरण चालली आहे तुमची फणा फणी. आजे हिला आज बी कॉल आलता, चौकात गुलगुल करत होती दोघ. नाही नाही, तसं काही नाहीये. नाही,
खोट्यावर खोट वर माझंच लुगडं मोठ उगा का तो दागिने उधळतो तुझ्यावर समज कळतय मला पण हेच जर तुझ्या आईशीला कळलं तर काय होईल ठाऊ आहे का नाही आत्या तू समजतेस तसं खरंच काही नाहीये खरंच काही नाही मग काय एवढे उपकार करतो तो आपल्यावर काही संबंध नसताना चल चल माझ्या बरोबर त्याला विचारते त्याच्यात त्या राजवीर जाऊन विचारते लई शहाणा म्हणतो ना नाही मला त्यालाच विचारायचंय मी त्याला विचारणार म्हणजे विचारणार तू चल माझ्यावर कशी येत नाही धबधब्याच मूळ खावले मॅडम कसं आहे ना पैशाचा मास दाखवून माणसं विकत घेता येत नाही सांगा तुमच्या पोराला रणशिंग्यांची गोड गोड बोलून त्यांच्या पोरी पटवतोय आई ससली आणि पोरग तसली अर्धवट माहिती घेऊन तोंड वाजवू नये माणसा आणि माझ्या समोर तर नाहीच तोंडावर पडशील ना लई चुर चुर बोलतेस ग पोपटे हाय लबाड आणि आई चालवते फाबाड कोण कोणाचा फायदा घेतोय ना तुला माहितीच नाही आत्या माझ्या राजवीरच्या ऐश्वर्याचा फायदा तुझी मयुरी घेते ती लागलीये त्याच्या मागे तुझी मयुरी माझ्या राजवीरच्या आयुष्याचं वाटोळ करते त्यामुळे हे चुरू चुरू चालणार तोंड ना बंद ठेवायचं माझ्या समोर Oh, Khalid.